अभिनेत्री स्मिता तांबे. स्मिता, बाप्पावर नितांत श्रद्धा आहे म्हणून तासन तास आपण रांगेत उभं राहायचं आणि जेव्हा दर्शन घ्यायची वेळ येते तेव्हा अशी वागणूक मिळावी या कार्यकर्त्यांकडून, ही दृश्य पाहिल्यावर तुला काय वाटतं? खरंच मला हे दृश्य पाहिल्यानंतर प्रचंड वाईट वाटलं. एकतर मी असं म्हणेन की ते कॅमेरा फुटेजमुळे तरी असे प्रकार घडतात हे उघडकीस आलं. ज्या पद्धतीने ते कार्यकर्ते तिकडच्या सगळ्या सर्वसामान्य भाविकांना ज्या पद्धतीने हकलवत होते तर हे बरोबर नाहीये. कारण की 8-8 तास तिथे भाविक लाईन मध्ये थांबून दर्शनाचा त्यांना नंबर येतो, तर तेव्हा 1-2 मिनिटं भाविक जर गणपती बाप्पा समोर थांबणार आहे तर असा काय मोठा आभाळ कोसळणार आहे आणि अशी काय मोठी लाईन वाढणार आहे. जो तो माणूस 8-8 तास प्रवास करत 8-8 तास लाईन मध्ये राहिल्यानंतर जेव्हा दर्शनाची वेळ येते तर 2 मिनिटं त्याला दर्शन मिळावं ही कुणाची अपेक्षा असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कुठलाही कार्यकर्ता अशा पद्धतीने बाईच्या अंगाला हात लावू शकत नाही. दिस इज क्रिमिनल. अशा पद्धतीने बायकांच्या अत्यंत मत मी इमोशनची घाणेरडी आहे कुठली आहे मला नाही म्हणत. कामाच्या ताणात असेल असं सगळं होतं, पण कुठल्याही स्ट्रेसमध्ये असेल तरी बायकांच्या अंगाला हात लावणं हे बरं नाही आहे. आणि ती धक्काबुक्की झालेली ही खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे. कारण की या भक्तांमुळे खरं तर बाप्पाचं अस्तित्व असतं. बाप्पाचं दर्शन घ्यायला काय येत असतो? खरं भक्त जर एवढ्या श्रद्धेने बाप्पाचं दर्शन घ्यायला नाही आले तर बाप्पाला काय म्हणजे. सो मला असं वाटतं ही खूप लाजीरवाणी घटना आहे आणि याच्यावर त्वरित ऍक्शन घेतली गेली पाहिजे. जो कोणी कार्यकर्ता असेल किंवा काय असेल तर त्याच्यावर ऍक्शन घेतली. नक्की स्मिता, धन्यवाद. तू झी 24 तास इतका आवर्जून बोललीस त्याबद्दल. स्मिता तांबे अभिनेत्री, तिच्याशी आपण बोलत होतो. झी 24 तास, एक पाऊल पुढे.